माझ्या आईमुळे घरात सगळ्यांना त्रास होतोय. मलाही सतत भीती वाटत असते की ती कधी काय करेल म्हणून. आपल्या आईंनाही तिच्या वागण्याचा खूप त्रास होतो. हो अभिलाषा, नाही तुला आईबद्दल इतकं चांगलं वाटतंय ऐकून बरं वाटलं मला. पण मला सांग, आणि मला काय म्हणायचंय की सरळ जाऊन सांगायचं ना आईला जा म्हणून. प्रश्न तत्वांचा आहे, खरं काय ते सांगायचं ना. चल तू आपण जाऊन सांग. चल चल चल. नाही नाही नाही, नको. अहो नको नको. अहो असं काय करता, कितीही झालं तरी ती माझी आई आहे, नाही का? आठवतंय ना तुम्हाला, एकदा मी तिला घराबाहेर काढलंय. आता पुन्हा तिला घराबाहेर काढणं म्हणजे नाही, नको नको. अगं पण मग त्याच्यासाठी ही एवढी नाटक कशाला करायची ना. तू चल माझ्या बरोबर, मी बोलतो त्यांच्याशी. तू चल. अहो नाही नको. तसंही तिने नुकतंच मला वचन दिलंय. काय? मला म्हणजे माझ्या या भूताला. भूता? तिने सांगितलंय की ती उद्या सकाळी स्वतःच सामान घेऊन कोल्हापूरला जाईल. खरंच? हो हो, उद्या सकाळी आई कोल्हापूरला जाणार आहे. देवा परमेश्वरा, जाऊ द्या तिला. झोपूया आता. अहो मी जरा साडी बदलून येते. हा तुम्ही झोपा, आलेच मी. चष्मा नको, चष्मा असला म्हणजे दिसत नाही. झोप ग. नाही नाही, हा मोठा बाप आलाय. बाप रे, पहिली म्हणजे ना. बाप रे, मला सांग ही आयडिया कोणाची होती? कोणाची म्हणून काय विचारतोय? ऑफकोर्स माझी. या घरात माझ्याशिवाय कोण टॅलेंटेड आहे का? करेक्ट करेक्ट करेक्ट. तुला माहितीये का विघ्नेश, मी बघितलं की अभिलाषा वहिनींच्या आई आहेत ना, त्या आपल्या आईला खूप त्रास देतात. आपल्या आईला? हो आपल्याच आईला. तेव्हाच मी विचार केला त्यांना आता घरी पाठवलं पाहिजे, मग हा मी प्लॅन केला. त्यांना सरळ जर सांगितलं असतं ना तर ऐकलं नसतं त्यांनी. करेक्ट आहे, करेक्ट आहे, ऍब्सोल्युटली राईट. शेवटी भूताची भाषा भूतालाच कळते ना. लातो के भूत बातो से नाही मानते. बरोबर. विघ्नेश तुला सांगू, अभिलाषा वहिनी रेडीच होत नव्हत्या भूताचा गेटअप करण्यासाठी. कस बस त्यांना मी रेडी केलं म्हणून सांगू. शेवटी मीच त्यांना सांगितलं, हे बघा तुम्ही तयार नाही झालं तर मग मी तयार होईन. तेव्हा कुठे ते तयार झाल्या. खरंच ग्रेट आहेस ना, ग्रेट आहेस तू. म्हणजे अभिलाषा वहिनी असं गेटअप मध्ये तयार करायचं. तू का नाही अशी तयार झालीस? प्लीज. तसे तो गेटअप बघून मला केळस येत होती. नाही नाही नाही, मी नाही. अभिलाषा वहिनी पण रेडी होत नव्हत्या. हा हो, त्यांना कस बस बोलून त्यांना मी रेडी केलं म्हणून सांगू तुला आणि झालं तयार. आणि त्यांना सांगितलं असं मी की तुमची अशी कला दिसून येईल, तुम्ही असे मोठे नाट्य अभिनय करतात, नाट्य कलाकार दिसाल वगैरे. तेव्हा कुठे तयार झाले. कॅश, यू आर सिम्पली ग्रेट. तुझ्यासारखं ना कन्व्हिन्स कोणीच करू शकत. थँक्यू. पण एक सांगू काय, अभिलाषा वहिनी ना भूताचा गेटअप करून शकुंतला बाईंकडे गेल्या म्हणून दुसऱ्या दिवशी त्या तयार झाल्या. तू विदाऊट गेटअप गेली असतीस ना तर शकुंतला बाई त्याच क्षणी पळून गेल्या. हो खरंच आहे. कुठं गेला यो फोन? राम 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 लवकर. हॅलो हॅलो अभ्या, हे बाबा मला सांग, तू नारळ ठेवला होतास का रिहिरी जवळ? हा हे बघ खोटं बोलू नगस,
काय म्हणतोस? अरे तू जर का नारळ ठेवला असशील तर मग तिकडचं भूत इथं कसं काय आलं? हो अरे ते उलट्या पायाचं घोगरे आवाजाचं भूत इथं आलत. अरे नाही र, खोट नाही म्हणते मी, खरंच आता आलत बघ. हे बघ बघ, तू एक काम कर, तू ना ते तालमीच्या माग ते पांढऱ्या भक्ताचं आहे ना घर, हा त्याच्याकडे जा आणि त्याला म्हणाव की काय सांगाल पांढऱ्या भक्ताला पोलीस पकडून निघून गेले. अरे अभ्या राम 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 राम. तुम्ही आहे सवय? काय झालं काय अशा पळताय काय तुम्ही? ते म्हणजे असच 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 पळत होतात वय. आणि काय बडबडत होता तुम्ही? बडबडत होते ते बी असच म्हणजे मला सवय आहे तशी बडबड करायची लहानपणापासून. लहानपणापासून बऱ्याच सवयी दिसतात तुम्हाला शकुंतला ताई. नाही म्हणजे कधी पोटात दुखणं असं घरभर पळणं हे असं लहानपणापासून आहे. आणि घाबरलेल्या दिसताय फार, तीही लहानपणापासूनची सवय आहे की काय? ते जाऊ दे, मला सांगा तुम्ही इथं कशापाई आलाय? काही नाही, मी पाणी प्यायला किचन मध्ये जात होते तर तुमचं दार उघडं दिसलं म्हणून मी अभिलाषा वहिनीने उठवायला गेले तर त्या घोरत होत्या म्हणून मग मी आईंना उठवलं आणि इथे आले. नाही शकुंतला ते तिला वाटलं की काही प्रॉब्लेम झालाय की? हो नाही नाही काय प्रॉब्लेम नाही आहे, काय नाही. हे पहा तुम्हाला माहित नाही पण मला एक गोष्ट सांगायची. मला माहिती नाही शकुंतला ते म्हणून सांगते. हे घर बांधताना एका कामगार बाईच्या डोक्यात वीट पडून तिचा मृत्यू झाला होता आणि तिचं भूत दर अमावस्येला इथे येत. बापरे, मी ती रात्र कधीच विसरू शकत नाही. असं नाही गमीरा, त्यांचा विश्वास नाही बसणार. तू तू त्यांना नीट समजावून का नाही सांगत? ऐका, अमावस्येची रात्र होती, रात्रीचे 12-12:30 वाजून गेले असते. मला झोपच लागत नव्हती, तहान लागली खूप म्हणून मी पाणी प्यायला म्हणून किचन मध्ये जाणार तोच मला खिडकी बाहेरून इथे गेस्ट हाऊस मध्ये गेस्ट हाऊसच्या बाहेर एक बाई दिसली. पांढरी शुभ्र साडी नेसली होती तिने. मला आश्चर्य वाटलं, या रात्री ही बाई काय करते म्हणून मी बघायला खाली गेले तर मी पाहिलं गेस्ट हाऊसचं दार बंद केलेलं होतं आणि ती बाई गायब. मी दरवाजा उघडला, दार उघडलं, तिथेच तुम्ही जिथे उभे आहात ना तिकडेच ती बाई उभी होती. हो ती बाई अचानक हसली असं ती हसली आणि मला म्हणाली माझं लिंबू नाही दिलं.
होती मला। लिंबाच्या ऐवजी ती कोणाचा तरी जीव घेते आणि आज मी लिंबू द्यायचं विसरले। अरे वा अकबर, तुझ्यामुळे आता मला कोल्हापूरला जावं लागते ना। मी चालले पण सकाळच्या आधी या खोलीत ना बाहेर जायचं नाही। नाही नाही, मी आता नाही जाणार। मी पाटाला जाणार, पाटाला निघणार, मी इकडनं पाटाला निघणार। मी इकडनं अरे काय सांगताय काय, ही एवढी सगळी भूताटकी काल रात्री आपल्या घरात घडली आणि मला माहितीच नाही। आबा आईने सांगितलं की तुम्ही खूप थकलात म्हणून नाही उठलो तुम्हाला। काय मी सगळा ड्रामा मिस केला ना? मला खर तर अभिलाषाला बघायचं होतं भूताच्या वेशात। अहो आबा, तुम्ही जर अभिलाषाला पाहिलं असतं ना तर तुम्ही घाबरला असता। हो आता काय घाबरत दररोज? नाही तुम्हाला पाहिता ना, मी तुम्हाला तो माझ्याकडे हे बघा, मोबाईलवर फोटो पाहिजे ना, काय मेकअप आहे बघा ना। अभिलाष आहे हा, तो तू तो बघा ना, पोकळ सोडलेले केस आणि मास्क घातलाय आणि यातात मेणबत्ती, वा वा वा। अरे मी घाबरलो असतो, म्हणजे मी सुद्धा घाबरलो असतो रे असं बघून। पण आबा, हे सगळं फक्त आणि फक्त माझ्या सासूबाईंना घराच्या बाहेर काढण्यासाठी केलं। सॉलिड सॉलिड एक्सलंट, म्हणजे आमच्या बायकाने खूप वेडेपणा केलाय, खूप वेडेपणा केलाय, पण हा पहिला वेडेपणा आहे जो आम्ही एन्जॉय केला। हो खरं, याआधी आम्हाला त्यांचा खूप रागही यायचा, खूप संताप व्हायचा, पण यावेळी आम्हाला आवडलाय त्यांचा वेडेपणा। नाही गायत्री म्हणाली मला की आपल्या सुना ना वाटतात तेवढ्या वाईट नाहीये, म्हणजे त्यांना पोच नाहीये, थोडा ओळसट आहेत थोड्या, आणि त्यांनी कबूलही केलंय की त्या कधीही आपली लिमिट क्रॉस करणार नाहीत। खरंच उत्तम उत्तम। घ्यायचं माहितीये ना दादा। आबा एक गुड न्यूज आहे, शकुंतला कोल्हापूरकर परत जायला तयार झाल्या। वा अरे वा 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 वा, कॉंग्रॅच्युलेशन। तू वाट कसली बघतोय, साखर वाट, साखर वाट आता सगळ्यांना। हो हत्ती वाटणं साखर वाटली गेली, साखर वाटली गेली पाहिजे। हसायला काय झालं? मला जर कोणी निबंध लिहायला सांगितला आयुष्यातला सगळ्यात गमतीशीर प्रसंग, तर हा प्रसंग गमतीशीर। मूर्खा का तुम्ही? नाही गमतीशीर प्रसंग, माझा जीव कंठाशी आला होता मगाशी। आमचा पण कंठाशी आलेला जीव असं नाही म्हणणार, हसू कंठाशी आला। माझं फोन एवढी मेहनत केली होती तिच्या आईला या घरातून हकलून राहिला आणि तुम्हाला हसू येत आहे। पण ना वही वाईनी मी फर्स्ट टाइम असे एफर्ट घेतलेले, जेन्युअन एफर्ट्स, हसून म्हणजे फर्स्ट टाइम असे जेन्युअन एफर्ट्स घेतलेले स्वतःच्या आईला, ना स्वतःच्या आईला घराबाहेर काढण्यासाठी। हे मलाही मान्य, म्हणजे आजपर्यंत अभिलाषाबाईंनी त्यांच्या आईची फक्त हजी हजी करत होत्या, पण आज मनापासून त्यांना असं वाटत होतं की त्यांनी जावं। पण दादा खरं सांग, वहिनी ना भोळ्या आहेत, बडबड आहे, पण काही म्हण, पण हा विधाचा ना विजोड जोड आहे हो ना। दादा गंभीर आणि वहिनी आपली बडबड बडबड बडबड, तू व्यवहारी आणि तुझी बायको अतिव्यवहारी। पण याला मात्र ऋषी आणि मीरा अपवाद आहेत। हे कोण? अरे आम्ही ना। अरे हा ऋषी, कसं काय माहिती का, आमचा जोडा एकदम परफेक्ट आहे। चूक आहे का? तू अजागळ, लेट लती आणि ती अत्यंत काटेकोर, वेळ पाळणार। कळलं कळलं।
रे खरंच ना हे म्हणजे ना कन्फ्युजिंग आहे सगळं. म्हणजे काय होतं लग्नाच्या वेळेस आपण पत्रिका जुळवतो 36 गुण जुळतात की नाही बघ, पण लग्नानंतर कळतं की एक कुठला तरी अवगुण एकमेकांमध्ये असतो आणि तोच खूप मोठा त्रासदायक होतो. हो पण तुम्ही विचार केलाय का काय कारण असेल? म्हणजे बघ ना असं का होतं की कुठे कुठे सुंदर बायको असते तर माकडासारखा नवरा असतो, म्हणजे असा एखादा प्रॉम्प्ट नवरा असतो तर आजकाल बायको असते, असं काय कारण असेल? त्यातल्या त्यात निदान आपलं घर तरी बरं आहे. हो यालाही कारण आहे. तेच म्हणतोय काय कारण असेल. कसं आहे ऋषी, गाडीची दोन्ही चाक जर मोडकी असली तर गाडी चालणार कशी? म्हणजे या दुनियेचा गाडा चालवण्यासाठी विधात्याला अशा जोड्या कराव्याच लागतात. कळलं का? अरे रे 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 क्या बात है, क्या बात है बुआ, बुआ पटलं बुआ मला. पण बुआ एक प्रश्न आहे, विचारू का? बोला बुआ. मला सांगा या विधात्याने तुमच्या नशिबी पटलं मला वाटलं शकुंतला बाई कोल्हापूरकर सारखी सासू का ठकली हो? कसं आहे वत्सा, त्यालाही कारण आहे. हो काय? माझ्या सुखी संसाराला कुणाचीही नजर लागू नये म्हणून. वा काय वा, एक्सप्लेन एक्सप्लेन. कसं आहे की माझा संसार अत्यंत सुखाचा आहे. म्हणजे बघ, मला अत्यंत प्रेम करणारी सुस्वभावी भोळी बडबडी बडबडी का असे ना? एक मिनिट, मान्य आहे तुला बडबडी आहे हो, पण बायको आहे, तीन छात गोड मुली आहे, मित्रासारखे दोन भाऊ आहेत, एवढं प्रेम करणारी आई आहे, सतत पाठीशी खंबीर उभे असणारे आबा आहे, एवढ्या दोन छान बहिण्या आहेत. मग इतका सुखी संसार असताना कुणाचीही नजर सहज लागू शकेल ना? आणि ती नजर लागू नये म्हणून हा शकुंतलाबाई कोल्हापूरकर नावाचा एक तीट दिलेला आहे. क्या बात है, ओ मेरे राजा, घ्या ती. असं आहे. पटलं आता तुम्हाला? पटलं. पटलं आता काय? पण आता अजून एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची होती की आता जो काही प्रसंग झाला तो खरंच गमतीशीर होता. काय गाई, कुठे निघालीस तू? बरं झालं तू आलीस, नाही बघ मी निघाली आता. काय बॅग का भरते, कुठे निघालीस? मला सांग कोण काय बोललं का तुला? नाही ग कोण काय बोललं नाही मला, पर मी कोल्हापूरला निघाले आणि तर सांगत बसा येईल नाही बघ माझ्याकडं. असं काय करतेस, थांब जरा, मला आधी सांग का निघालीस तू. अगं सांगितलं ना, सांगत बसा येईल नाहीये, पुण्यांना ती आली तर ती कोण आई? अगं म्हणलं ना कोण नाही. नाही बघ मी कोल्हापूरला गेले ना की तिथून तुला फोन करून समजा काही सांगते, आता मला काय विचारू नकस बघ. अगं आई असं काय करतेस, सांग ना कोण कोण ती कोण कोण कोणाबद्दल बोलतीयस तू? काय ग काय सांग ना कोण ती? तुझ्या आवाजाला काय झालं? काय होणार की विचित्र आवाज काढल्यावर काय होणार? ए चित्र आवाज कसले ग? नाही 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 कसला नाही कसला नाही. अभिलाषे नीट सांग, कधी काढलास चित्र आवाज? हा काय ते खरं खरं सांग बघू. अगं ते काल रात्री काल रातच्याला काय झालं होतं तेव्हा? काय नाही 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 काही नाही, तू अशी मध्येच का चालली आहे सांग ना मला ते आधी. हे बघ ते मी नंतर सांगेन तुला, आधी मला सांग तू कसले विचित्र आवाज काढली म्हणालीस ते. अगं बोल की काय झालं तुझ्या आवाजाला, हा बोल. अगं आई ते काल रात्री आवाज काढावे लागले ना विचित्र. रात्री काय रात्री करायला लागलीस, बोल की लवकर. नाही रात्री ठसका लागला नाही म्हणून विचित्र म्हणजे असा आवाज. अभिलाषे आता तू काहीतरी सांगत होतीस, रात्री काय आवाज काढायला लागले मला नीट सांग, काय कसले आवाज काढायला लागले? हा हो
आईला जरा सांगा ना आवाज असा का झाला माझा. पण मला एक गोष्ट कळत नाही अभिलाषा, तू खरं का बोलत नाहीस त्यांच्याशी? प्रश्न तत्वांचा आहे. सासूबाई मी सांगतो, काल रात्री ना आम्ही ते अरे काय काय हा मिमिक्री हा मिमिक्री ते करत होतो है ना हो. म्हणजे हो सासूबाई म्हणजे कसं आहे, वेगवेगळ्या नट नट्यांचे आवाज काढत होतो, म्हणजे रेखा अमिताभ बच्चन वगैरे. वहिनी फारच हुशार आहे, फार हुशार आहे. डॅनी डेंजोप्पाचा आवाज काय काढते? असं वय नकला म्हणा की नकला नकला तेच म्हणतो आपण. तेच करत होती वहिनी, काय सुंदर आवाज काढते आणि त्यामुळे त्यांचा आवाज बसला. हा हो ना वहिनी. हा हो 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 विघ्नेश हो हो. अगं एवढंच ना, मग गरम पाणी प्यायचं बघ चांगलं. हा हो 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 अजून जाते मी जाते. अभिलाषे काय गय काय पोरगी ग बाई. अरे सासूबाई तुम्ही निघालात. सासूबाई